पुरंदर तालुक्यातील गराडे या ठिकाणी दरा येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाझर तलावाचं काम सुरू आहे बाळू बापू रावडे यांनी त्यांचे शेती क्षेत्र मोजून घेण्यासाठी खासगी मोजणी नेली असता दोन गटात वाद झाले त्यानंतर अखेर मोजणीला पूर्ण विराम लागला पाहुयात ही सविस्तर बातमी पुरंदर मधील गराडे या ठिकाणी टाक्याचा दरा येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाझर तलावाचे काम चालू आहे शेतकरी बाळू बापू रावडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे दोन हेक्टर त्र्याहत्तर आर क्षेत्र या पाझर तलावात जात असून त्याचा मोबदला सरकारी व्हॅल्युएशननुसार देण्यात यावा यासाठी त्यांनी शेती क्षेत्र मोजून घेण्यासाठी खाजगी मोजणी नेली असता दोन गटात वाद झाले आणि मोजणी न होताच खाजगी मोजणी अधिकारी निघून गेले या पाझर तलावासाठी बत्तीस शेतकऱ्यांची एकूण पंधरा ते सोळा एकर जमीन भूसंपादनात गेलेली असून यात बाळू रावडे यांचीही काही जमीन जात असल्यानं त्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी मेकोट शिवाजीनगर या ठिकाणी कोर्ट शिवाजी कोर्टात केस चालू आहे या पाझर तलावासाठी सरकारी मोजणी झालेली असून बत्तीस शेतकरी यांच्या समवेत बाळू रावडे हे शेतकरीही त्या मोजणीसाठी घटनास्थळी उपस्थित होते दोन्ही गटाचे म्हणणे आहे की कोर्टाचा निकाल लागला बाळू रावडे यांचे म्हणणे आहे की मला सरकारी जमिनीचा मोबदला सरकारने द्यावा मी तलावाला आडकाठी दुसरीकडे तेथील बत्तीस शेतकरी यांनी या पाझर तलावासाठी कोणताही मोबदला न घेता बक्षीसपत्र करून दिल्याच आढळून आले पुरंदर तालुक्यातील पाचशे लोकसंख्या असलेल्या रावडेवाडी येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न पाहता पाझर तलावासाठी विना मोबदला ज्या शेतकऱ्यांनी जमिनी बक्षीसपत्र करून पाझर तलावासाठी दिल्या एका दृष्टीने तेही योग्यच आहे तर दुसरीकडे बाळू रावडे हे पाझर तलावासाठी आडकाठी न आणता आपल्या शेतजमिनीचा योग्य तो मोबदला सरकारी व्हॅल्युएशन नुसार मागत आहे तेही योग्य आहे यानंतर घटनास्थळी बाचाबाची होत असताना वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटात हानामारी झाली काय आहे तुम्ही पाझर तलावाला जमीन दिली आहे किती एकर जमीन दिली आहे तुमची दोन एकर का म्हणून दिली आहे तुम्ही ती जमीन पिण्याचा प्रश्न सुटण्यासाठी आणि तुम्ही जमीन सरकारकडून कर किती मोबदला घेतला त्या जमिनीचा का नाही घेतला प्रश्न मिळतो त्याच्यामुळे नाही घेतला तुम्हाला वाटत नाही का आपल्याला पण चार पैसे मिळावे सरकारकडनं त्याची काय कर अपेक्षा कर नाही आपल्याला जमीन दिली त्यावेळेला काय म्हणून दिलं शासनाला तुम्ही बक्षीस पत्र करून बक्षीस पत्र करून दिलेले की पाजार तलाव होण्यासाठी कि आमची तीस गुंठे जमीन जावी पाचशे लोकांचं जर हे होत असेल भलं होत असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत असेल तर आपल्या तीस गुंट्याची काही माती मातीमोल किंमती यासाठी आम्ही ती तीस गुंट पत्र म्हणून जे मी तीस गुंट्याची जमीन लिहून दिलेली बिन मोबदला मला एक सांगा हा तलाव होतोय याच्यापासून तुम्हाला काय फायदा आहे वाडीचे पिण्याचे पाण्याचे प्रश्न सुटते वाडीत किती लोक आहेत तुमची लोकसंख्या लो किती आहे पाचशे बाळू रावडे यांची जमीन किती ह्या क्षेत्रामध्ये येतात रावडे यांची जमीन पन्नास मग त्यांचं काय म्हणणं आहे नक्की त्यांचं म्हणणं आहे की मला मोबदला मिळावा कशाचा मोबदला जमिनीचा पाण्याचा जी पाजर तलावा जी <laughs> ले ले <laughs> ना। शेत भूसंपादनाचा किती शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादनामध्ये गेले बत्तीस लोकांच्या शेत जमिनी बाजार तलावात गेले आणि त्यांनी शासनाला विना मोबदला लिहून दिलेले बक्षीस पत्र करून दिले जिल्हा परिषदला पाझर तलावाचा कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता या पाझर तलावासाठी इथल्या सर्व शेतकऱ्यांनी मोबदला पत्र शासन दरबारी करून दिलं कमीत कमीत या पाजर तलावासाठी आमची वाढीतील कमीत कमी पाचशे लोक या पाजर तलावासाठी अवरात्र कष्ट घेतात आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की त्याच्या ज्या आम्हाला या पाझर तलावासाठी इथून पाठीमागच्या ज्या मागण्या होत्या मागण्या बाबतीत सुद्धा आम्ही याविषयी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला पहिले पाजार तलावासाठी खाली धरणाच्या खाली दोन गुंठ जागा मागितली ती जागा सुद्धा आम्ही त्याला द्यायला त्याला तयार झालो होतो तु। काका तुमची जमीन त्या पाणलोट क्षेत्राच्या जा ह्याच्यात आहे तलावामध्ये तर तिथलं त्या बाकीच्या लोकांचं बत्तीस लोकांचं किंवा तिथल्या लोकांचं स्टेटमेंट जे आहे ते म्हणता येते आम्ही बाळू रावडेंच्या जमिनीतला एकही फणभर हिस्सा आम्ही त्यांच्या ह्याच्यात घेतलेला नाही किंवा त्या पाणलोट क्षेत्राच्या याच्यात घेतलेला नाही तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती त्याच्यावर माझं असं म्हणणं आहे पंधराशे त्र्याण्णव हा गट नंबर पायातच आहे त्याच्यात तेवीस त्र्याऐंशी ही विहीर ही अर्धी माझी आहे पण ती बी पाण्यातच आहे ती बी गट आणि नंबर त्याच्यात आज सध्या ऊस आहे तिथे आज दिसतोय बी लोकांना सगळ्या पब्लिकांना ते बी माझंच आहे आणि हेही सांगतात की ह्यांचं क्षेत्र पाण्यात जातच नाही ह्यांची जमीनच नाही तिथं